नमस्कार. आपण सगळ्यांना माहिती आहे की आता गणपती उत्सव येत आहेत आणि गणपती उत्सव दरवर्षी आम्ही कशाप्रकारे हर्षोल्लासाने साजरा करतो. यावर्षीसुद्धा गणपती उत्सव हर्षोल्लासाने साजरा करायचा आहे. मात्र काही खबरदारी घ्यावी लागेल. खबरदारी घेताना म्हणजे जे आमचे सार्वजनिक गणपतीचे ठिकाण असतात तिकडे आम्ही गणपती मंडळाशी आमच्या बोलणं सुरू आहेत. तिकडे गर्दी कमी कसं करता येईल किंवा जास्त लोक तिकडे एकाच वेळेला न जमता जर टप्प्याटप्प्याने आले आणि अशाच प्रकारे जे मूर्तिकार आहे ते मूर्ती विकतानासुद्धा त्यांनी काय प्रकारची काळजी घेतली पाहिजे, स्टॉल लावताना तिकडे गर्दी नाही झाली पाहिजे किंवा अजून जे सगळे कोरोनाच्या संबंधित जे काळजी घ्यावी लागते आम्हाला, मास्कचा वापर असू द्या, हँड सॅनिटायझरचा वापर असू द्या, ते सगळे आम्हाला यावर्षी आमचे सगळे साजरा करताना त्यांना आमचे अंमलात आणावं लागेल. तसेच या विषयावर सगळे जे गणपती मंडळ आहे त्यांच्याशी आमची विनंती राहील, आमची रिक्वेस्ट राहील, आमचं आव्हान राहील की आपण जे मंडळ दरवर्षी करतो आहे तसेच तुम्ही मंडळ करताना यावर्षी जे शासनाचे निर्देश आलेले आहेत की मूर्ती किती मोठी असली पाहिजे, कशा प्रकारची असली पाहिजे आणि किती गर्दी तिकडे न जमता तुम्ही कसा याला साजरा करता येईल त्या विषयावर आपण नक्की लक्ष द्या. कोरोना आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे मोठे प्रमाणात पसरलेलं आहे भारतात नव्हे तर पूर्ण जगात पसरलेलं आहे आणि कशाप्रकारे हे विशेष म्हणजे जे वयोवृद्ध लोक आहेत 60 वर आहे किंवा 65 वर आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात त्याचा इफेक्ट होत आहे. तर वयोवृद्ध लोक जे आहे त्यांना माझी अजून सूचना राहील की आपण आमचे वरिष्ठ आहेत, आपण आमच्यापेक्षा आपण खूप जास्त जग पाहिलेलं आहे, आपण खूप खबरदारी घ्या, आपण मास्कचा वापर करा, गर्दी टाळा, सॅनिटायझरचा वापर करा आणि जर शक्य झाला तर किती कमीत कमी बाहेर पडता येईल त्याच्यावर आपण लक्ष द्या. थँक्यू.